नमस्कार मित्र मैत्रिणींनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो इंग्लंडवरून मित्र हो ओमायक्रॉन जो व्हेरियंट आता आलेला आहे साऊथ आफ्रिकेतनं हा आत्ता मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे रात्री आजचा दिवस आहे तीस नोव्हेंबर आतापर्यंत एकोणीस देशांमध्ये दे, हा डिटेक्ट झालेला आहे अशी बातमी आहे तुम्ही कदाचित हा व्हिडिओ उद्या हो बघाल एक तारखेला बघाल तोपर्यंत हा ऐवजी अजून वाढलेला असेल आकडा आणि बऱ्यापैकी केसेस आता येत आहेत युरोपातल्या काही देशांमध्ये नेदरलँडमध्ये तर हा आठवडाभर आधी डिटेक्ट झालेला आहे त्याभर त्यावेळेच्या सॅम्पल्समध्ये आता तो सापडतो आहे नेदरलँडमध्ये युकेमध्ये सुद्धा आता आज बावीस केसेस आतापर्यंत झालेले आहेत साऊथ आफ्रिकेमध्ये चोवीस नोव्हेंबरपासून तो झालेला आहे आणि बोत्स्वानामध्ये नऊ नोव्हेंबरच्या सॅम्पलमध्ये तो आढळून आलेला आहे तर सगळीकडे आता तो पसरतो आहे आणि असं दिसतंय की तो काही दिवसापूर्वीच या देशांमध्ये गेलेला आहे आणि तिथे आता तो पसरतो देखील आहे आता याबद्दल सगळीकडे चिंता सुरू झालेली आहे वॉर्निंग्स दिल्या गेल्या आहेत ट्रॅफिक एअर ट्रॅफिक बऱ्याच ठिकाणी बंद केलं गेलेलं आहे जेणेकरून हा पसरू नये आणि वेगवेगळ्या जे देश आहेत पश्चिमी देशांमध्ये लोकांना बूस्टर घ्या लहान मुलांना सेकंड डोस द्या अशा प्रकारच्या आता इथल्या प्राईम मिनिस्टर्सनी प्रेसिडेंट्सनी आव्हानं केले आहेत आणि उपक्रम सुरू केले आहेत माझ्या मुलाला आता सेकंड डोस मिळतो आहे पाच डिसेंबरला आमचा बूस्टर ऑलरेडी झाला आहे आणि अठरा वर्षाच्या वरच्या सगळ्यांना तिसरा डोस जानेवारी एंडपर्यंत द्यायचा असं यू केचं टार्गेट आता डिक्लेअर झालं आहे हे सगळीकडे आता मु लोकांना कवर करा आणि ट्रॅफिक कंट्रोल करा मास्क इंग्लंडमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा शॉप्समध्ये असं परत रूल आला आहे की जे बंद केले गेले होते मला आज ईमेल आला आहे की सगळ्या मुलांना मास्क एन्करेज करायला सांगितला आहे शाळेमध्ये कंपल्सरी नाही आहे पण मास्क वापरायला सांगा तुम्ही घरून त्यांना प्रोत्साहन करा आम्ही पण सांगू अशा प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत तर आता मी विचार करतोय म्हणजे हा माझा जो विचार आहे हा मला जे कळतं व्हायरस पॅन्डेमिक आणि मी जे इतर लोकांचं एक्सपर्ट्सचं ओपिनियन वाचतो आहे ऐकतो आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की ओमायक्रॉनचं काय होईल तर साधारणतः तीन पॉसिबिलिटीज आहेत तशा भरपूर पॉसिबिलिटीज आहेत पण मुख्यत्वे आपल्या ज्याच्याशी रिलेव्हन्स आहे अशा तीन गोष्टी होऊ शकतात पहिली जी आहे की जिला जिची सगळ्यांना भीती वाटते आहे की हा फास्ट ट्रान्समिट होईल हा जास्त गंभीर आजार करेल आणि जे उपचार आहेत व्हॅक्सिन आहेत याला जुमानणार नाही म्हणजे ट्रान्समिसिबिलिटी विरुलन्स आणि एस्केप या तिन्ही बाबतीत हा आपला शत्रू निघेल आणि सगळीकडे धुमाकूळ घालेल सुनामी येईल केसेसचा आणि अजून मोठ्या लोका प्रमाणावर लोक जिकडे तिकडे जगभर मरतील हा झाला आहे पर्याय एक पण अजून असं काही म्हणायला कुठलाही पुरावा समोर आलेला नाही जो पुरावा पुढे येतोय तो, तो थोडासा वेगळा आहे हा फास्ट ट्रान्समिट होतो आहे याच्याबद्दल कोणालाही आता शंका नाही को आ, काही लोकांचं मत आहे की हा अडीचशे टक्के फास्ट ट्रान्समिट होतोय तर काहींचं म्हणणं आहे की हा पाचशे सहाशे टक्के फास्ट ट्रान्समिट होतो आहे म्हणून हा काही आठवड्यात न वाढता काही दिवसातच हा डबल आणि ट्रिपल असा होतोय तर फास्ट ट्रान्समिट होतो आहे हे मात्र निश्चित आणि दुसरा जो मुद्दा आहे की विरुलन्स म्हणजे पॅथोजेनिसिटी याच्याने काही जास्त प्रमाणात गांभीर्य दिसतं आहे का जास्त लोक मोठ्या प्रमाणावर आजारी पडून आयसीयूत भरती होत आहेत मरतायत का तर कदाचित आज दिस इज टू अर्ली म्हणजे आता आत्ताच हा व्हायरस अटॅक झाला आहे अजून तेवढ्या प्रमाणावर लोकांना तो तितके दिवस इन्फेक्शन होऊन झालं नाही आहे आणि म्हणून अजून आपल्याला ते दिसत नाही आहे कारण कोविडच्या आजारात आपल्याला माहीत आहे की दोन आठवड्यापर्यंत लोक कशेतरी तक धरतात ओढतात मग रिकवर होतात किंवा मग गंभीर होतात एक पहिल्या आठवड्याच्या शेवटी त्यांचं सायटोकाईन सर्ज होतं आणि त्यानंतर मग ते ए आर डी एस वगैरे दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ते गंभीर होऊन क्रिटिकल केअरला जातात तेवढा अजून वेळ कदाचित झाला नसेल म्हणून आपल्याला माहीत नाही पण आता एकंदरीत जी माहिती पुढे येते मित्रांनो कोविड नाईन्टीन डिसेंबरमध्ये आपण म्हणतो की चायनाच्या वुहानमध्ये त्यांनी नोटिफाय केला पण याचे पक्के पुरावे आहेत की ऑगस्टच्या आधी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या ऑगस्टच्या आधी कोविडचे सॅम्पल्स युरोपियन देशांमध्ये दे आढळलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या स्वरूपात आलेले आहेत मी याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ देखील केला होता की ऑगस्टच्या आधी म्हणजे जुलै जूनमध्येच दोन हजार एकोणीसला कोविड ऑलरेडी जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रवाशांमार्फत गेलेला होता कारण त्याच्याशिवाय तिथल्या सॅम्पल्सवर कोविडची आर टी पी सी आर टेस्ट पॉझिटिव्ह येणं ना शक्यच नाही कारण ती प्रचंड सिलेक्टिव्ह टेस्ट आहे म्हणजे याचा अर्थ असा की तो डिटेक्ट होण्याआधी तिथे पसरलेला असतो तिथल्या समाजात पसरतो आणि मग आपल्याला कधीतरी कळतं की अरे हा व्हायरस आलाय कदाचित मोस्ट लाइकली या ओमायक्रॉनचं देखील तसंच झालेला आहे हा तिथे पसरलेला आहे लोकांमध्ये आणि तिथे आठ ते दहा आठवडे डेल्टा व्हायरसच्या केसेस अक्षरशः नाहीशा झाल्या तिथले लोक रिलॅक्स झाले डॉक्टर लोक आणि मग अचानक याच्या केसेस यायला लागल्यात याचा मला असा अर्थ वाटतो मित्रांनो की हा व्हायरस ऑलरेडी तिथे पसरत होता आणि डेल्टा व्हायरसला तो रिप्लेस देखील करत कर होता आता जी पहिली शक्यता मी तुम्हाला सांगितली की सुनामी येईल तर तशी शक्यता थोडी कमीच वाटते आता जे काय माहिती आहे आणि याच्यात आता तो व्हॅक्सिनला जुमानणार नाही औषधांना जुमानणार नाही हे शक्य आहे की त्याची व्हॅक्सिनची एफिकसी कमी होऊ शकते कारण व्हॅक्सिन हे अल्फा व्हायरस किंवा वुहान व्हायरससाठी आहे ते डेल्टासाठी नाही किंवा ह्या साठी देखील नाही साठी पण तरी देखील ते डेल्टावर चालतं अल्फावर चालतं तसं काही प्रमाणामध्ये ते ओमायक्रॉनला देखील चालेल याची दाट शक्यता आहे जो उपचार देखील थोड्याफार प्रमाणामध्ये इस्पेशली अँटी व्हायरल ज्या आता नवीन ट्रीटमेंट आलेल्या आहेत त्यात चालतील डेक्सामिथाझोन चालेल आणि बाकीचे जनरल पर्याय चालतील आणि तसे ह्या सगळ्या गोष्टी मोजक्याच लोकांना लागतात बाकीचे नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांना कुठलाही उपचार लागत नाही ते आपोआप बरे होतात पॅरासिटामॉलच्या गोळ्या घेऊन त्यामुळे पहिला पर्याय जो आहे त्याबद्दल मला खूप भीती वाटत नाही मला नाही वाटत की असं काही सुनामी खूप गंभीर केसेसचा येईल केसेस, केसेस वाढतील काही अठरीस लोक आजारी देखील पडू शकतात पण खूप असं होणार नाही असं माझं मत आहे आणि मी हे इतरांचं देखील मत ऐकलं आणि त्याशी काहीतरी हे जुळणारं मत आहे दुसरी शक्यता आहे की हा ओमायक्रॉन पसरेल आणि डेल्टासारखाच आजार करेल या केसमध्ये मग ज्या लोकांना पूर्वी कोविड होऊन गेलेला आहे त्यांचा बचाव होईल ज्यांनी व्हॅक्सिनचे दोन डोस घेतले ज्यांनी बूस्टर घेतले तीन तीन डोस त्या लोकांना गांभीर्य कमी होईल संक्रमणाची रिस्क पण कमी होईल त्यांच्यामध्ये डेथ देखील कमी होईल आणि इतर जे अनवॅक्सिनेटेड अॅट्रिस लोक आहेत त्यांना डेल्टामुळे जशा लाटांमध्ये जसा रिस्क आहे तशी त्या प्रमाणामध्ये त्यांना होऊ शकते हे आता येणाऱ्या काही आठवड्यात दोन तीन आठवड्यात आपल्याला कळेल जेव्हा ओमायक्रॉनने इन्फेक्ट झालेले लोक गंभीर आजारी पडतील असं जर आपल्याला दिसलं तर त्यांच्या त्या डेटावरून आपल्याला हे म्हणता येईल आताच सांगणं अवघड आहे होपफुली तशी वेळ येऊ नये असं आपण आशा, आशा करूयात तिसरी जी शक्यता आहे मित्रांनो की हा फास्ट ट्रान्समिट होईल प्रचंड फास्ट की तो होतो आहे पण तो आजाराचं जे गांभीर्य त्याच्यामुळे जो आजार होईल त्याचं गांभीर्य हे कमी होईल म्हणजे डेल्टापेक्षा कमी होईल अल्फापेक्षा कमी होईल अशी शक्यता पण आहे आणि ती शक्यता असण्याचं कारण असं आहे की साऊथ आफ्रिकेतनं आणि बोत्स्वानामधून तिकडून जे रिपोर्ट्स येत आहेत त्याच्यामध्ये यंग लोकांमध्ये वॅक्सिनेटेड लोकांमध्ये हा आजार अत्यंत माइल्ड आहे अजून तरी म्हणजे त्यांच्याकडे आता या केसेस वाढायला सतरा अठरा नोव्हेंबरपासून केसेस वाढायला लागल्या आहेत आता दोन आठवडे केस डिटेक्ट होऊन झालेले आहेत पण तरी देखील अजून मृत्यू किंवा आय सी यूची गरज अशी प्रचंड वाढली आहे असं चित्र कुठूनही अजून बातम्या आलेल्या नाहीत म्हणजे आजार अजून तरी माइल्ड दिसतो आहे लक्षात घ्या ही आ, टू अर्ली आहे म मी मी म्हणतो आहे म्हणजे हे माइल्डच राहणार आहे असं नाही कदाचित पुढच्या आठवड्यात माहिती बदलेल पण जी शक्यता आहे की ट्रान्समिशन फास्ट आणि आजाराचं गांभीर्य कमी विरुलन्स कमी पॅथोजेनिसिटी कमी आणि मग असं जर झालं तर तो, तो उपचाराला जुमानतो वॅक्सिनला जुमानतो की नाही हे फार याला महत्त्व राहत नाही कारण तो जर आजारच कमी गांभीर्याचा करतोय तर मग त्याला उपचार करायला तरी फार गोष्टी लागणार नाहीत आणि व्हॅक्सिन घेतलेल्यांना जरी तो झाला हा ओमायक्रॉनचा इन्फेक्शन संक्रमण आणि कोविड तरी कारण तो माइल्ड असेल त्यामुळे ते तेवढी चिंता करण्याची गरज राहणार नाही मग व्हॅक्सिनला रिस्पॉन्स आहे का त्या वेगवेगळ्या उपचारांना तो जुमानतो का हा मुद्दा महत्वाचा राहील पण तेवढा त्याला महत्त्व राहणार तेवढं सिग्निफिकंट कम्पॅरेटिव्हली राहणार नाही डेल्टा आणि अल्फाच्या तुलनेमध्ये तर ही जी तिसरी पॉसिबिलिटी आहे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडा इतिहास सांगतो की जो खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्यावरून पॅन्डेमिक कसे संपलेत पूर्वीचे आणि हा कसा संपू शकतो हे आपल्याला लक्षात येईल आता मित्रांनो आठ्र, अठरा एकोणीसशे अठराचा पहिला पॅन्डेमिक आपल्याला माहिती आहे की जो दोन वर्ष चालला होता तीन लाटा याच्यात आल्या होत्या यात असं म्हणतात की पाच कोटी लोक मेले होते आणि त्यात दोन कोटी हे भारतीय होते त्यावेळेचे तर हा एच वन एन वनचा होता या वेळेला हर्ड इम्युनिटी आली नव्हती जगामध्ये असे रिपोर्ट्स आहेत सायंटिस्टचं असे मान्यता आहे आणि यावेळेला व्हॅक्सिन देखील नव्हतं कारण हा व्हायरसमुळे झाला हेच माहीत नव्हतं तरी तो दोन वर्षात संपला नंतर पुढचा एकोणीसशे सत्तावन्नला एच टू एन टूचा चा पॅन्डेमिक आला आणि हा पॅन्डेमिक यावेळेला व्हॅक्सिन डेव्हलप झालं परंतु हे व्हॅक्सिन फक्त मिलिटरीच्या लोकांना दिलं गेलं इतर जगात कोणाला दिलं गेलं नाही तरी देखील हा पॅन्डेमिक संपला तिसरा पुढचा जो पॅन्डेमिक होता तो एकोणीसशे अडुसष्टला आला हा एस थ्री एन टू हा पॅन्डेमिक होता या पॅन्डेमिकला देखील व्हायरसला वॅक्सिन तयार झालं पण वॅक्सिन तयार अप्रूव्ह होऊन प्रोडक्शन येईपर्यंत हा पॅन्डेमिक संपला म्हणजे वॅक्सिनमुळे तो गेला असं म्हटला येणार नाही आणि हर्ड इम्युनिटी देखील आली नाही त्यावेळेला पुढचा पॅन्डेमिक आपल्याला जो माहीत आहे दोन दोन हजार नऊचा हा पुरा एच वन एन वनचा होता या पॅन्डेमिकला देखील व्हॅक्सिन रेडी झालं आणि पॅन्डेमिक संपला आणि आपली आपल्याकडे भारतात सुद्धा केवढं वातावरण अगदी भीतीचं झालं होतं आणि विमानाने येणाऱ्या काही लोकांना तो एच वन एन वन झाला होता आणि त्यावेळेला टॅमी फ्लूच्या गोळ्या त्यांचं सर्रास मार्केट ब्लॅक मार्केट झालं लोकांनी पैसा कमवून घेतला असं आहे तर हे जे चार पॅन्डेमिक जे झाले फ्लूचे हे बिना वॅक्सिनचे आणि बिना हर्ड इम्युनिटीचे गेले मग हे कसे गेले तर याच्याबद्दल वेळोवेळी आता तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल की पँडेमिक कसा संपतो एक म्हणजे लोकांनी ते रेस्ट्रिक्ट केलं त्या एरियामध्ये मग तो राहिला आणि मग ज्या लोकांना झालं होतं ते रिकवर झाले इतर कोणाला पसरला नाही हा एक मार्ग आहे दुसरा व्हॅक्सिनचा मार्ग आहे की व्हॅक्सिन दिल्यानंतर कंट्रोल झाला कोविड पण याला कुठलाही आधार नाही कारण इतिहासामध्ये असं झालंच नाही की व्हॅक्सिनेशनमुळे पॅन्डेमिक कंट्रोल झाले परंतु या मध्ये वॅक्सिन मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आणि हे प्रूव्ह झालं की पॅन्डेमिक संपेपर्यंत वॅक्सिनमुळे अनेक जीव वाचतात ट्रान्समिशन कमी होतं आणि आपल्याला थोडी उसंत मिळते ॲट्रिस लोकांना वाचवता येतं हे मॉडर्न मेडिकल सायन्सचं जे गिफ्ट आहे अर्ली डेव्हलपमेंट ऑफ वॅक्सिन इन दिस पॅन्डेमिक यामुळे फायदा झाला हे आपल्याला दिसलं पण वॅक्सिनमुळे पॅन्डेमिक संपू शकतो याची पॉसिबिलिटी डब्ल्यू एच ओनेच नाकारलेली होती डब्ल्यू एच ओ तुम्हाला आठवत असेल डब्ल्यू एच ओ व्हॅक्सिन आल्यापासून सांगत आहे की वॅक्सिन आलं म्हणजे पॅन्डेमिक संपेल असं नाही तुम्हाला तरीसुद्धा काळजी घेत राहावी लागेल तुमच्या लोकांना प्रोटेक्ट करावं हो लागेल हे आजही डब्ल्यू एच ओ सांगत आहे आणि वॅक्सिनेशन हे अनइक्वल अशा पद्धतीने दिलं गेलं आहे की त्याचा पॅन्डेमिक संपवण्यामध्ये रोल असू शकत नाही कारण मोठा भूभाग जर पॅ वॅक्सिनेट झालेला नसेल तर तिथे व्हायरसेस येत राहणार आणि तिथून बदललेले व्हायरस जगभर पसरत राहणार त्यामुळे वॅक्सिनेशनने लोक वाचतील पॅन्डेमिक डाऊन होईल उसंत मिळेल पण पॅन्डेमिक संपणार नाही हे आपल्याला गेल्या दोन तीन महिन्यात देखील क्लिअर झालं होतं की वॅक्सिन्समुळे हर्ड इम्युनिटी येणार नाही मग जो मार्ग आहे मित्रांनो महत्वाचा की हे पॅन्डेमिक कसे गेले तर सायंटिस्ट लोकांचं असं मत आहे एपिडेमिओलॉजिस्टचं आणि व्हायरल फिल्डमध्ये जे सायंटिस्ट असतात व्हायरॉलॉजिस्ट की व्हायरस अशा पद्धतीने बदल करतो म्युटेशन्स करतो स्वतःमध्ये आणि ते बदलत राहतो आणि एक अशा प्रकारचं व्हायरल म्युटंट वेरिय व्हेरियंट येतं की जे फास्ट पसरतं स्टेबल असतं आणि त्याच्यामुळे आजार फारसे गंभीर होत नाहीत मग तो उरलेल्या सगळ्या ज्या पूर्वीच्या वॅक्सिनच्या एडिशन्स असतात त्यांना रिप्लेस करतो लोकांमध्ये फास्ट पसरतो आणि आजार गंभीर करत नसल्यामुळे लोक मरायचं थांबतं पण तरी देखील जे ॲट्रिस क्लोक असतात त्यांच्यामध्ये या ना प्रकारे तो थोडाफार आजार करतो काही लोक मरतात देखील तसं फ्लूमध्ये आज देखील फ्लू इन्फ्लुएन्झामध्ये ॲट्रिस क्लोक मरतात काही लहान मुलं जातात तर अशा प्रकारच्या प्रोसेसनंतर व्हायरसच्या म्युटेशनच्या अशा व्हेरियंटमुळे स्वतःचाच सा पॅन्डेमिक व्हायरस कंट्रोल करतो आणि याचबरोबर लोकांमध्ये देखील इम्युन इम्युनिटी बिल्ड होते आणि लोकांची इम्युनिटी आणि व्हायरसची ट्रान्समिशन पॅथोजेनिसिटी या सगळ्या गोष्टी मॅच होतात बॅलन्स होतो आणि तो व्हायरस एंडेमिक होतो म्हणजे कायमचा पाहुणा समाजामध्ये जगामध्ये त्या देशामध्ये होतो आणि लोक लोकांना मग दैनंदिन जीवनामध्ये त्या व्हायरसमुळे असा फारसा त्रास होत नाही थोडीशी परिस्थिती बदलली वातावरण बदललं गर्दी लोकांची इकडे तिकडे गर्दी झाली त्याला पोषक वातावरण मिळालं की मग त्याचा पुन्हा उद्रेक होतो जसा सिझनल फ्लू होतो सीझन गेला की तो फ्लू देखील जातो अशा प्रकारे एंडेमिक व्हायरसेस हे सिझनल आजार तयार करतात आणि पॅन्डेमिक संपतो आता ही पॉसिबिलिटी का शक्य आहे याच्यामध्ये कारण याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही पॅन्डेमिक संपण्याचा आणि आता आज मी एका एक एपिडेमॉलॉजिस्ट आहेत जर्मनीमधले त्यांचं नाव आहे ना प्रोफेसर काल लॉटर बॅच मला माहीत नाही मी ते व्यवस्थित प्रोनाऊन्स करतो आहे की नाही जर्मन वृत्तपत्रांमध्ये आणि इकडे वेस्टमध्ये देखील बातमी आली आहे त्यांनी म्हटलं आहे की हा जो ओमायक्रॉन वेरियंट आहे हा कदाचित क्रिसमस गिफ्ट असू शकतो लक्षात घ्या त्यांचं म्हणणं आहे की हा फास्ट पसरेल आणि आजार जर याच्यामुळे कमी झाला माइल्ड झाला सिव्हिरिटी कमी झाली तर हा उरलेल्या आधीच्या जे सगळे वेरियंट आहेत डेल्टा वगैरे सगळे यांना सगळ्यांना रिप्लेस करेल आणि लोकांमध्ये गंभीर आजार न करणारा असा फ्रेंडली टाईप फ्लू टाईप व्हायरस समाजामध्ये सगळीकडे पसरेल आणि पॅन्डेमिक संपेल आणि मग आपल्याला इथून पुढे हे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत हे जे लोक मरत आहेत आय सी यूमध्ये जात आहेत याचा सगळा सुनामी बंद पडेल असं त्यांचं म्हणणं आहे आता हे खरं आहे का तर मला असं वाटतं की हे खरं असू शकतं पण याच्यासाठी आपल्याला पुढचे दोन ते तीन आठवडे वाट बघावी लागेल म्हणजे जगातून सगळीकडून याची पुष्टी या जगाने म्हणायला लागेल की यस आमच्याकडे देखील आता पसरला आहे लोक यातून चांगले रिकवर होत आहेत आणि कोणीही फारसं यामध्ये आजारी पडत नाही आहे किंवा मरत नाही आहे हे सगळीकडून यायला पाहिजे साऊथ आफ्रिकेतनं ही बातमी यायला सुरुवात झालेली आहे त्या तिथले डॉक्टर ऑलरेडी म्हणत आहेत की लोक दोन तीन दिवसात रिकवर होत आहेत लक्षण माइल्ड आहे त्यांना ऑक्सिजन देखील लागत नाही आहे त्यामुळे ही एक गुड न्यूज आहे आणि जसं प्रोफेसर काल लॉटर बॅच म्हणतात तसं कदाचित हे क्रिसमस गिफ्ट म्हणजे एक असा व्हायरस म्युटेड झालेला आहे हा कोविडचा की उरलेल्या सगळ्यांना संपून हा आता पॅन्डेमिकचा एंडेमिक, एंडेमिक करेल आणि मग इथून पुढे सिझनल कोविड जसा सिझनल फ्लू होतो तसा सिझनल कोविड दरवर्षी या त्या भागामध्ये येईल आणि त्याच्यासाठी मग वॅक्सिनेशन आपल्याला घेत राहावं हो लागेल पण हे प्रू होईपर्यंत आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यावी लागेल अशी याची पुष्टी येईपर्यंत की हो यस हा सेफ आहे हा खूप गंभीर नाही आहे हे शास्त्रशुद्ध दृष्ट्या सगळीकडून रिपोर्ट येईपर्यंत आपल्याला काळजी घ्यावी लागेल आपल्याला व्हॅक्सिनेशन करून घ्यावं लागेल कारण जर हे असं प्रू नाही झालं आणि तो उलटा निघाला पहिला किंवा दुसऱ्या मला निघाला तर आपल्याला जो आपण मार्ग आतापर्यंत अवलंबलेला आहे की वॅक्सिनेशन करा सोशल डिस्टन्स पारा पाळा मास्क वापरा आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या करा आणि या हा जो प्रवास आहे मग अजून थोडासा लांबेल आय होप की तिसरी पॉसिबिलिटी ही खरी व्हावी आणि आय होप तुम्हाला ह्या तीन पॉसिबिलिटीबद्दल मला शास्त्रशुद्ध दृष्ट्या थोडंफार सुपरफिशियल लेवलला एक्सप्लेन करता आला आहे तुम्हाला पटत असेल तर इतरांना देखील शेअर करा म्हणजे लोकांचं नॉलेज वाढेल आणि थोडी एन्झायटी कमी होईल टेक क्या बा बाय